बुलेटिनची सुरुवात करूयात औरंगाबादच्या बातमीने. जाऊयात औरंगाबादमध्ये. गंगापूरच्या पिंपळगावमध्ये महिलांनी दारूबंदीसाठी रास्ता रोको केलाय. आंदोलक महिलांनी नगर मालेगाव महामार्ग रोखून धरलेला आहे. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरेंचा ताफा देखील तिथून जात होता. त्यांची गाडी या आंदोलक महिलांनी अडवलेली आहे. गावात दारूबंदी करण्याची या महिलांची मागणी आहे आणि ती मान्य करावी यासाठी महिलांनी गेली 2 तास हा रस्ता अडवून धरलेला आहे. देवगाव जवळ औरंगाबाद मालेगाव रस्ता महिलांनी अडवून धरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून. सिद्धार्थ, 2 तास महिलांनी रस्ता अडवून धरलाय, वाहतुकीचा देखील खोळंबा झालाय, आताचे काय अपडेट? निश्चितपणे गेल्या 2 तासापासून या महिला आक्रमक आंदोलन करतात, कारण गावातल्या दारूचं दुकान हटवण्यासाठी त्यांनी या आधी निवेदनं आणि छोटे मोठे आंदोलन केले, मात्र दुकान काय बंद होत नव्हतं. त्यामुळे आज महिलांनी रुद्र अवतार धारण केला आणि जवळपास 2-2.5 तासापासून रस्ता अडवून धरलेला आहे. त्याच रस्त्याने पालकमंत्री संदीपान भुमरे हे कार्यक्रमासाठी जात असताना या महिलांनी मुख्य पालकमंत्र्यांचा ताफा त्या ठिकाणी अडवून ठेवला. जवळपास 1/2 तास त्यांना पुढे जाऊ दिलं नाही, मात्र शेवटी संदीपान भुमरे यांनी त्या महिलांचं म्हणण्याचं निवेदन घेतलं आणि त्वरित त्याच्यावर येत्या 10 दिवसात कारवाई करू कायदेशीर अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यामुळे त्यांचा ताफा त्या ठिकाणाहून निघालेला आहे. मात्र 2-2.5 तास औरंगाबाद मालेगाव रस्ता अलवड्यामुळे पूर्णपणे रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे, मात्र पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे महिला आता थोड्याशा शांत झालेल्या दिसतात. धन्यवाद सिद्धार्थ तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आता औरंगाबाद मधून जाऊयात पुढची बातमी पाहूयात महाड मधून. महाड मधल्या MIDC मल्लक स्पेशालिटी या कारखान्यामध्ये भीषण आग लागलेली आहे. कारखान्यातील EO प्लांटला आग लागलेली आहे आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल देखील झालंय. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे कारखान्यामध्ये स्फोट होत असल्यानं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत. आगीचा धूर लांबपर्यंत दिसून येतोय. या आगीच्या वृत्तानं परिसरात घबराट देखील निर्माण झालेली आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडून. मोहन, काय सविस्तर तपशील? महाड तालुक्यात महाड MIDC मध्ये मल्लक कंपनीला आग लागलेली आहे. आग 1 तास झाला आग लागलेली आहे, पण त्या ठिकाणी कोणीही कामगार नव्हते आणि हे जे मल्लक कंपनीमध्ये छोटे छोटे इथेनॉलचे ड्रम आहेत ते ड्रमचा स्फोट होते. मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि या ठिकाणी सगळे अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. 5 ते 6 अग्निशमनाच्या गाड्या पोहोचून ते आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहेत, पण हे छोटे छोटे ड्रम जास्त असल्यामुळे आज स्फोट होतोय. आजूबाजूच्या गावांना त्या ठिकाणी सतर्कता इशारा दिलेला आहे. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा आणि प्रशासन त्या ठिकाणी सगळे पोहोचले आहेत. कंपनीचे शेजारी जे कंपनी आहेत त्यांना कामगारांना साईटला बाजूला काढलेला आहे आणि आग ही सर्वात मोठी असल्यामुळे अग्निशमनाचे दळाच्या जे गोरेगाव मानगाव ह्या ठिकाणी सगळ्या बोलवण्यात आलेले आहेत आणि आग हे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. धन्यवाद मोहन या सविस्तर माहितीसाठी. तेव्हा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे. मल्लक स्पेशालिटी कारखान्याला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे. या EO प्लांटला आग लागलेली आहे. या ठिकाणी हे केमिकलचे ड्रम्स किंवा केमिकलचा साठा करून ठेवण्यात येतो. त्या प्लांटला आग लागलेली आहे आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत.